आधी अंगावर काळी शाई फेकली, नंतर घरासमोरच्या गाड्या फोडल्या आणि आता शॉक ट्रीटमेंट. गुणरत्ना सदावर्ते आणि मराठा आंदोलकांमध्ये सध्या विस्तवही जात नाहीये. मनोज जरांगेंच्या उपोषणाची सदावर्तेंनी अनेकदा खिल्ली उडवली होती, तोच राग मनात धरून मराठा आंदोलकांनी एक वेगळंच आंदोलन छेडलं आणि ते म्हणजे शॉक ट्रीटमेंटचं. पाहूया. गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणाविरोधातले याचिका करते. आपल्या वक्तव्यांमुळे आणि बोलण्याच्या स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतात. खबरदार 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 सरकार. पण हेच सदावर्ते आता मराठा आंदोलकांच्या रडारवर आले आहेत. आंदोलकांकडून सदावर्तेंना चक्क प्रतिकात्मक शॉक ट्रीटमेंट दिली जाते. आता हे बघून जितका शॉक बसणार नाही तितके शॉक त्यांच्या वक्तव्यांमुळे आंदोलकांना बसत आले. मराठा माझ्या भावांनी, मराठा माझ्या श्वास असलेल्या माझ्या जवळच्या सगळ्या काही माझ्या जवळच्या आहेत, अंतकरणातले माझे आहेत. त्यांनी खूप अभ्यास करावा, खुल्या वर्गातल्या जागेवर मोठ्या मोठ्या पदांवर जावं, मागासवर्गीय होण्याच्या आणि मागासवर्गीय म्हणून जात शोधण्याच्या भानगडीत पडू. कोणत्याच परिस्थितीमध्ये जे काही बोललं चाललंय ते वास्तव सिद्ध नाहीये, त्यामुळं ते रिझर्वेशन कोणत्याच अर्थानं परिस्थितीनं मिळणं नाहीये. बंद झालं ज्या माणसामुळे पोलीस दारा तीर्थ पडले अशा जरंगेला तातडीनं अटक करा, मुसक्या बांधा, कारवाई करा. जरांगेंच्या सभांना लाखोंचा प्रतिसाद मिळत असताना त्याचीही टिंगल सदावर्तेंनी उडवली. तुम्ही म्हणता की खूप मोठी सभा झाली, खूप मोठी सभा झाली. अहो, आम्ही हिंदू राष्ट्रात मध्ये एक संस्कृती आहे, आमच्याकडे महादेवाची जी जत्रा असते, यात्रा असते, त्या यात्रेला खूप मोठ्या प्रमाणात लोक असतात. त्यामुळे जरंगेतला असं काही विशेषण लावू नका. आणि त्याही पुढे जाऊन मला सांगायचं आहे की जरंगेचं रानभुल्यासारखं बोलणं हे रिझर्वेशन मिळणार नाही. मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका मांडत मराठा आंदोलकांना सदावर्ते वारंवार अंगावर घेण्याचा प्रयत्न करतायत का, असा प्रश्न आता अनेकांना पडतोय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाज आक्रमक झालेला असतानाही सदावर्ते मात्र त्यांना डिवचायची एकही संधी सोडत नाहीत, म्हणून आंदोलकांनी त्यांना पहिला हिसका दाखवला. काही दिवसांपूर्वी सदावर्तेंच्या घराखाली पार्क केलेल्या गाड्याही आंदोलकांनी फोडल्या. आणि आता ही शॉक ट्रीटमेंट. भूमिका मांडण्यात काहीही वावगं नाहीये, पण आगीत तेल ओतण्याने परिस्थिती आणखी चिघळू शकते याचंही भान काहींना उरलं नाहीये का. त्यामुळे सदावर्तेंनी मराठ्यांना डिवचण्याचं थांबवलं नाही तर आंदोलक आणखी काय करतील याचा नेम नाही. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.